देवघरात स्वास्तिक ओम श्री आणि कळस हे चिन्ह लावण्याचे अनेक फायदे घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातील मंदिर आपले घर गर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजा स्थान हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही देवांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्तिक आणि श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहे, आहे। कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा लाईक शेअर जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम चिन्ह घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्र वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवन प्रगतीचा मार्ग मोकळा करतो स्वास्तिक चिन्ह पूजास्थानाने घराच्या मुख्य दरवाज्यावर हादीने स्वास्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तुनु वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार राहते स्वास्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की हे मापशीत असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये मध्ये प्रगती होण्याची शक्यता असते श्रीचिन्ह हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवा बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तुशास्त्रानुसार स्त्रीचे प्रतीक बनवून घरात धन धान्यांची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी स्त्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतःमध्ये वास करते कमळाचे चिन्ह घरातील पूजास्थानी कुंकू चंदन किंवा सिंदूरचे पद्म कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवणे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवाय बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धन्यांची कमतरता भासत नाही या राशींमुळे सदृष्ट आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात गाय गायचे खूर आणि लक्ष्मीचे पावलं घरातील पूजाच्या ठिकाणी गायचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकतात हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात अशुभ शुभता राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांग चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायचे खूर किंवा लक्ष्मीचे पावलं लावावे असे केल्याने परिस्थिती सुधारते आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील तर हे तुम्ही चिन्हे नक्कीच आपल्या देवघरामध्ये लावले नसेल तर लावा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ